कल से बेमौसम बारिश हो रही है, इससे किसानों को भारी नुकसान हुआ है। इस बारिश से तुअर, गेहूं, कपास को भारी नुकसान हुआ है। काल वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये फिरलो, शेतीची पाहणी केली। बरंच नुकसान तुरी आणि कापूस या दोन पिकांचं झालेलं असून, आणि आता जर हा पाऊस थांबला नाही तर चण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आणि आपल्याला माहिती आहे की खरपामध्ये जवळपास वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे शेतकऱ्यांना पिकलेलंच नाही। एकरी एक पोता, एकरी दोन पोता सोयाबीन झालं। काही काही लोकांनी तर रोटावेटर मारून जमीन सपाट करून टाकली, एक दाना सुद्धा शेतकऱ्याच्या घरात आलेला नाही। ही खरीपाची परिस्थिती। आता मात्र कापूस आणि तुरीच्या माध्यमातून किमान आपलं खर्च निघेल एवढी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यासोबत क्रूर चेष्टा केलेली आहे। आणि आपण पाहत असाल की जिल्ह्यामध्ये काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये कापूस हा गळून पडलेला आहे, कापसाचे पराठीचे झाडं हे मोडून पडलेले आहे, तुरी या वाकलेल्या आहेत, त्याचा फुलोरा जो आहे बार हा पडलेला आहे, झडलेला आहे, त्यामुळे तुरीचंही पीक गेलं आणि कपाशीचं सुद्धा पीक गेलेलं आहे। आणि म्हणून वर्धा जिल्ह्यामध्ये यावर्षी ही जी काही बिकट परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही लागवडीचा खर्च आहे तो सुद्धा निघणार नाही। आणि म्हणून यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचं खूप मोठं संकट या जिल्ह्यामध्ये घोंगावत आहे। आणि म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत या ठिकाणी मागणी करायला आलो आहे की तात्काळ आपण वर्धा जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित करावा। नुसतं घोषित करून चालणार नाही, नेहमीप्रमाणे सारखी बोळवण करायची नाही, तर तेलंगणा सरकारच्या धर्तीवरती एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे। आणि ज्या जे भूमिहीन मजूर आहे ज्यांची उपजीविका शेतकऱ्यांच्या भरोश्यावरती आहे, कारण जर शेतीच नाही पिकली तर मजुरांना रोजगार कुठून मिळणार, त्यांना कौटुंबिक 1 लाख रुपयाची अनुदानाची मदत शासनाने केली पाहिजे। त्याचबरोबर आता तुम्ही पाहत असाल की आता थोडंफार पीक आहे, म्हणजे त्याच्यातून खर्च तर निघणारच नाही, पण जंगली डुकर रोहीचा इतका या जिल्ह्यामध्ये त्रास आहे की शेतकऱ्यांचं असलेलं पीक सुद्धा ते खाऊन टाकणार। आणि म्हणून शेतकऱ्यांना 90% अनुदानावरती तारेसो कुंपणासाठी शासनाने मदत केली पाहिजे, 24 तास वीज दिली पाहिजे। या मागण्यांसह आज आम्ही वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेलो आहे। या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिषद घेऊ आणि या राज्य सरकारची पोलखोल आम्ही त्या परिषदेच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन शहराशहरामध्ये जाऊन आम्ही या राज्य सरकारची पोलखोल करणार आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की तात्काळ वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे।